सत्वाची ही असे माऊली नाद नभी दुम दुमला मांडर गावी बसली देवी चांग बले पोला काळूबाई पाऊली नवसाला हो काळूबाई पाऊली नवसाला करते फिरती काळूबाई माझी इच्छा मनाच करते पूर्ती काळूबाई माझी भक्तावरती करते फिरती काळूबाई माझी इच्छा मनाच करते पूर्ती काळूबाई माझी श्रद्धा भक्ती भावा बोळावण आईला कृपेची ही असे सावली जाऊ दर्शनाला सत्वाची ही असे माऊली नाद नभी दुम दुमला मांडर गावी बसली देवी सांग बला बोला काळूबाई पाऊली नवसाला हो काळूबाई पाऊली नवसाला Bye.
राधिका राधिका काय झालं ग? थोडं सहन कर, आपण चल आपण डॉक्टरकडे जाऊ, चल 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 जाऊया चल. मला नाही समजायचं, मला आपल्याकडे तेवढं येईल नाही. तुम्ही झट दिशी जाऊन डॉक्टरला घेऊन या बघू. आणतो आणतो दादासाहेब सरपंच. आम्ही हवत होतो तुम्ही जावा जावा जावा. माया माणसांनी काय सांगा बाबा, किचनी बाहेर जावा. थोडी कळ का राधिका बाई, काय सुद्धा काळजी करू नका बघा. आव गोड बातमीच काढणार आहे ना बघ. हे बाप्यांनो चला मागे, सर सर चला 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 बघा. आता एवढे देतील मालक, डॉक्टरला घेऊन येतील. जरा धीर धरा मालक, आता डॉक्टरला घेऊन येतील बघा. बाई साहेब, आई आई दया कर ग माझ्यावर. बाळ पहा, मी तुझ्या समोरच आहे. आई आई, तू मला दर्शन दिलंस, मी धन्य झाले. तू माझी भक्त आहेस, मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे. तू चिंता करू नकोस बाळ, तुझ्या उदरी एक सर्व गुण संपन्न अशी कन्या जन्म घेणार आहे. ती माझाच अंश रूप असेल. आई तुझे खूप उपकार झाले ग माझ्यावर. तुझी अशीच कृपा कायम राहू दे. तथास्तु. समजा व्यवस्थित होईल. सरपंच ते पाणी पाटल एवढा येळ का? शांत व्हा, दीर्घ श्वास घेऊ नका. अहो श्यामराव, कशाला काळजी करताय, समजा ठीक होईल बघा. पण अहो आपली देवी आहे ना. अहो देवीच्या कृपेनं सगळं ठीक होईल बघा. रडू नका रडू नका, निकाल चांगलाच लागणार. ते खरंय हो, पण तरी मी काळजी वाटतेस ना. तर घेऊ म्हणजे. घाबरू नका, अहो सगळं व्यवस्थित होईल. हो बघा बघा, तरास होतोय तिला. अहो थोडासा तरास होणारच. अहो बाईच्या जातीला तरास होणारच. समजा दुनियेचा तरास बाईची जातच भुगती, म्हणून तर सुखाचं देश पुरुषासनी बघायला मिळते. ती ते बी खरंच आहे म्हणा. अगदी थोडा वेळ वेदना सहन करा. अभिनंदन, मुलगी झाली. काय बाईच्या नावानं? चांदो मामानी काहीच ऐकलं नाही ससुल्याचं. तो म्हणाला मी जातोच बरं आता कसा, आणि मग चांदो मामा टाटा असं करून निघाला. आणि मग तो चांदो मामा ढगा मागे लपला. आणि मग तो आला. आला बघ. तुम्ही कवा आला शेतावर? तुझं माझ्याकडे ध्यान असेल तेव्हा ना. असं काय बोलता हो, जरा इला घेऊन बसले होते ना मी. मला भी द्या की. आताच तुम्ही बाहेरून आलात ना. मग पाय धुतले की? आव बाहेरून आल्यावर थोडा वेळ घराबाहेर थांबायचं, त्यानंतर पाय धुवायचे. धुतले आणि हिकडं आणि तिकडं बघून हाड हाड असं म्हणायचं. ते बी म्हणलो. नक्की बोल. नक्की. जायचंय बाबा. हळूहळू म्या जरा छाच बघ. बस की हाव सबाई आणते. हाव सबाई. कळलं कळलं. कोण आलं? बाबा आले. आज लवकर आले बाबा घरी. तुम्ही दादाला कळवलं का? कळवलं साल्याला. म्हणजे मेवण्याला. सारखं काय हो साला साला? अगं राष्ट्रभाषेत मेवण्याला साला म्हणतात. कळलं का? माझा साला म्हणजे तुझा मामा. मामा चा गोड लागल ना. आता काढला हरी. काय गोड लागतो का बघू तरी. घ्या हो सबाई, पाण्यात ठेवायला. वय वय. हा मालक, आपण हिचं नाव काय ठेवायचो? कामिनी. Thank you.
आई निवी दाखवते ग्वाड मानून घे. आई काळूबाई, हा आनंदाचा उत्सव आमच्या घरात तुझ्या कृपेनं साजरा होतोय. वय आई, ही संधी तुझीच कृपा आहे. आमच्या घरात जसा आनंद आणि सुख भरून राहिलंय ना, तसं समद्यांच्या घरात आनंदाचा सुगंध दरवळू दे. वय आई वय. काळूबाईच्या नावानं, गांधर देवीच्या नावानं, काळूबाईच्या नावानं, गांधर देवीच्या नावानं.
यायचा कोण असत येईल की हा काय आलो की बर आलास का एवढ्या वेळ कुठं होतास रे अहो काय सांगायचं मालक मरणच कसं येणार अहो रात्रभर कार्यक्रम चालू होता सकाळी उठलो लगेच तुमच्याकडे आलो म्हणजे र अहो कार्यक्रम काय जोरात झाला म्हणून सांगू तुम्हाला अस वाई की लय मोठी मोठी माणसं आली होती आणि गाणं तर असलं झक्कास झालं काळूबाईच्या नावानं चांग भलं काळूबाईच्या नावानं चांग भलं तुला काय त्यांचं कोण गाण गायला पाठवला होता वय रे अहो पण मालक जे घडलं ते सांगत होतो मी माझ्या कानपडात मारून त्या श्यामाचं काय चांग भलं होणार आहे वय खरं आहे त्याच वड्याचं तेल वांग्यावर कशाला काढतंय हो बराबर आहे होईल त्या श्याम्याच सुद्धा चांग भलं होईल पर कवा होईल लवकरच त्या श्याम्याच चांग भलं करू आपण बोला श्याम्याच्या नावानं चांग भलं ए बाबानो लवकर लवकर काम करा नुसत्या मान हलवू नका चला चला आठवा लवकर हे इथली वांगी कुठं घेतो 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 मला दादा हा जी मालक तुमची पोरगी कशी आहे कालच्याला दवाखान्यात नेली होती डॉक्टरने दवा बी लिहून दिला तिची तब्येत बरी आहे नाय मालक औषध दिलं ना वय मालक तिची काळजी घ्या दादा ए श्याम्या बंद करते थांब काय चाललंय रे माझ्या शेतात अस शेत माझं आणि मालाच काम बंद करायला सांगतो तू हे शेत माझ आहे मी दावा घातलाय कोर्टात ज्याचा निकाल माझ्या बाजून लागलाय कोर्टाने ताबा मी मालाच दिलाय अरे दिला असेल पण मी वरच्या कोर्टात दावा केलाय त्याचा निकाल येईल तवा बघू तवर माझ्या वाट्याला जायचं नाही सांगून ठेवतो रांगया एवढा कुणाचा जोर बुड्या मारतोय श्याम्या लक्षात ठेव लय वाईट परिणाम होतील रांगया मी माझ्या जीवावर उड्या मारतो कळलं तुझ्यासारखा बापाच्या जीवावर ना हे श्याम्या बापाचं नाव काढायचं काम नाही अरे एवढा दम असेल ना तर मैदानात ये नाही चौर्य मुंडे चित केला तर रंगा नाव लावणार नाही अस मग मैदानात कशाला र इथंच होऊन जाऊ ना की अस ए कुणी मरे पडायचं नाही तुम्ही बी जाग्यावर थांबा र लय शान आहे चाल हो तिकडे चाल श्यामराव शांत शांत तो का माणूस आहे वाचलास बेटी आज पण लक्षात ठेवीन तुला जा रे जा चला रे जावा जावा काय हे तुम्हाला माहिती आहे ना तो कसा माणूस आहे ते जरा शांत राहू आपण शांत राहू चला 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 ए बाबानो आपापलं काम करा चला चला मुर्दा बसवला मेल्याचा म्या म्हणते काय गरज होती भांडण उकरून काढायची म्या भांडण उकरून काढलं नाही त्याने सुरू केलं पर तुम्हाला माहित आहे ना एक नंबरचा गुंड आहे तो वाह्यात आहे बराबर आहे त्या मेल्याचा काय बी भरोसा नाही साहेब त्या परी सावध राहा ना तुम्ही वय हो हो तुम्ही बोलाल तसंच वागीन पण अंगावर आला तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही बघा झालं यांचं परत सुरू अव तुमचं काही बरं वाईट झालं म्हणजे काय होत नाही मला राधिका अगं काय नाही व्हायचं मला तू नग उगा आसव गाळू नग ए काय नव्हायचं काय नव्हायचं काय नव्हायचं काय नव्हायचं लवकर या घरला दादा येणारे ठाव आहे ना वय ग ठाव हाय ठाव हाय मी हा जातो ना हा येतो तर तू थांबवस आल्याला मेवण्याला कुणाला थांबवायचंय बघ नाव घेतलं चैताना जर म्हणजे तुम्ही आला तो मेवण म्हणजे म्हणजे मी सायचा नाही तुम्ही मेवण अव पाहुण आम्ही तुम्हाला भेटाय नाही आलो मग हो माहिती आहे तुमच्या बहिणीला भेटायला आला तिला बी नाही मग आम्ही आलोय आमच्या भाचीला भेटाय अरे वा जा जा भेटा फक्त जायच्या आधी पायातली चप्पल काढायची
पायावर पाणी ओतायचं, दोन वेळा उजवीकडं दोन वेळा डावीकडं आठ आठ म्हणायचं मग जायचं. म्हणजे या खात्यापाई ते तुम्हाला कळल. बर तुम्ही तुमच्या बहिणीशी आणि भाचीशी गप्पा मारत बसा, मी जरा शेतावर जाऊन येतो. हे काय तुमचं दादा आला आणि तुम्ही चाललाय? काय कायमचा चाललो का? हा जातो ना, हा येतो ना. आहो तिकडे पाईप खराब झालाय, तो दुरुस्त करून येतो. पहिल्यांदा ती बघितलं पाहिजे. असच असत यांचं. दादा तू चल की आत बसू गप्पा मार. चल राधे तू घर लई झाक ठेवलीस बर का. ये ना दादा. आलो आलो. दादा तू हे बरं केलं नाहीस. काय ग? अरे वहिनीला काने आणलीस? अग ती येणारच होती पण तिचा भाऊ पडलाय ना आजारी. आणि तुला माहितीच आहे तो आहे सडापटिंग, मग त्याच्याकडे कोण बघणार, म्हणून ती गेली त्याच्याकडं. पर बारशाला ती येणारच आहे. बर मला सांग सोनी कशी आहे? सोनी तिले जा काय आता मोठी झाली असेल. बडबडती बी थोडी थोडी सारखी म्हणत असती आत तिकडे जायचंय आत तिकडे जायचंय. अरे मग तिला पण घेऊन यायचंस ना. नाही आणली म्हणलं तिला आणायचं उन्हात आणायचं नको जाऊ दे. बरे बघ तुझ्या वहिनीनं काय दिले बाची साठी आंगरी टोपडी. वय लय जा काय तर आहेत ना. हाऊसा जी बाई साहेब. अग पोरीला आणखी का बाहेर? वय वय आणते आणते. छान आहेत र. ओ ग बाय ओ ग बाय. ओ कोण आलाय बघ मामा. हाऊसा बाई जरा दादासाठी काहीतरी छान नाश्त्याच बघा की. वय वय बघ दादा अगदी छान दिसते सुंदर दिसते तुझ्या वाणी. हल्ली 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 हल्ली. ओ काय झालं? गे लेवल करून घे चल. हो रंग्या. हे रंग्या अरे काय चाललं तुझ? हा कार ऐकू येत नाही का? हे काय करतोस तू? दिसत नाही का तुला का डोळे फुटल्यात? अरे पण माझ्या हातीतला बांधका फोडतो तू. तुझ्या हातीतला तुझ्या हातीतला आईजीच्या जीवावर बाईजी उधार. तुला ठाव नाही वय तुझ्या बाण माझ्या बाकडं जमीन घाण ठेवली होती. माझ्या बाण व्याजासकट समजे पैसे तुझ्या बाला परत बी केले होते त्यावर तुझ्या बाची सही बी आहे आणि कोर्टाने ते मान्य बी केलंय. पण म्या मान्य केलं नाही ना. काय बी बोलतोय? म्या नाही मान्य केलं. अरे तुझ्या बाण माझ्या बाला फशिवलं. रंग्या खोट बोलतोस तू खोट. हे बघ रंग्या बऱ्याच दिवसानं माझ्या घरात आनंदाचा सुगंध रुळतोय. उगा भांडण उकळून काढू नकास. हा हे असच असच गोड 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 तुझा बा माझ्या बाशी बोलला आणि फशिवलं माझ्या बाला. आता लई झालं. माझ्या बाण नाही तुझ्या बाण फशिवलं माझ्या बाला. माझ्या बाण नाही माझा बा तुझ्या बा सारखा हरामी नव्हता. रंग्या हरामी बाची हरामी औलाद. कोणी हात लावायचा नाही आज क्यों हाय आणि मी हाय. हे हे तर मिस्टर पत्र घेऊन येतो. चित्र ठेवत नाही मी पावड्या. सरपंच औदासाहेब अरे काय झालं? रंगाच्या मालकांची हानामारी झुकल्या. चल चला लवकर चला 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 लवकर चला चला त्या शेताकडे वरच्या. राधिका अगं जाऊ दे की मला आता घरला
लई उशीर झालाय बघ. अरे दादा, पूजेला भी आला नाहीस आणि आता मला पोर झाली तेव्हा भी एकलाच आलास. असं काय नाही, मी तुला एक दिवस राहिल्याशिवाय मुळीच सोडायची नाही. अगं पण तुला माहिती आहे ना घरला कोण नाही आणि ती बी गेली भावाकडे. अगं मग लई टेन्शन असते ग घरला. अरे आता वहिनी नाही तर राह की एक दिवस. बाईसाहेब, बाईसाहेब, बाईसाहेब घात झाला. बाईसाहेब काय मालकाच्या हात नावर रंगा पाटला खून झाला बाईसाहेब. माझा सौभाग्य. आई आई आई, मी असा काय अपराध केला ग? माझा सौभाग्य आई. बाळ शोकावर मागच्या जन्मीचे भोग भोगण्यासाठीच तुम्ही हा जन्म घेतला होता आणि तू तर कायम माझ्याच चरणी राहणारेस, मग हा शोक कशाला? पर आई, आताच कुठं सुखाचा दिस सुरू झालं होत ग. माझी पोरबी अजून ताली आहे, 2 महिन्याची पण नाही ग झाली अजून. अगं वेडे, ही सगळी माया आहे. तुला सुख दुःखाच्या पलीकडे जायचंय, अजून किती जन्म तू जन्म मृत्यूच्या चक्रात अडकून राहणारेस. बाळ आता तुझे भोग संपले. पर माझं कुकू, माझं सौभाग्य, त्याचे भोग संपले नाहीयेत अजून. ते संपले कि तोही या चक्रातून बाहेर पडेल. पर आई, त्यासनी फाशी. बा, प्रारब्ध भोग देव देवतांनाही सुटत नाहीत. तो माझा भक्त आहे, माझं लक्ष आहे त्याच्यावर. आई आई, माझी इवलीशी पोर. अगं ती तर माझं अंशरूप आहे, तिचं रक्षण मी करणारच. पण या क्षणी तू फक्त माझं ध्यान कर. मोहपाश जीवाला बंधनात जकडून ठेवतात, तेव्हा कुठलाही विचार न करता तुला मोहपाशातून मुक्त व्हायचं असेल तर फक्त माझं ध्यान कर. तुझा चिरकाल वास माझ्या चरणी राहील. तू माझ्या स्वरूपाचं ध्यान कर, कारण मीच आहे विश्वविधाती, आदि माया आदि शक्ती विश्वजननी मीच आहे. मीच निर्माण करते, मीच पालन करते, मीच नाश करते. आई, आई तू माझा उद्धार कर. आई कथा असतो.
मला माफ कर राधिका, मला माफ कर. कुणा मी केला आणि शिक्षा तुला बघायला लागली. मला माफ कर, माफ कर, माफ कर, मला माफ कर राधिका. निर्णय अश्वपुसा, अश्वपुसा आणि आम्हाला निरोप द्या. फक्त एक जबाबदारी टाकतो तुमच्या, आमची लेख तुमची समजा ती सज्ञान होईस तर आमचं घर, आमची शेतीवाडी सगळ्याचं जतन करा. जातो आम्ही, जातो नाही म्हणायचं. अहो आता येणं कसलं, फक्त जाणच. चला शामराव. प्रलयंकर हे कर नैया पार तू, भोग प्रारब्धाते अटल भोग तू, जीवन प्रलयंकर हे कर नैया पार तू. भव दुखाचा वेदनेला जीवन दिधले नावरे, जन्म मृत्यूचा फेऱ्यालाही जीवन दिधले नावरे. भोग प्रारब्धाते अटळ भोग तू, जीवन प्रलयंकर हे कर नैया पार तू. कैकनाती कोण उदरी, जन्म भरी हे दुःखच पदरी, दुखाचा तळ सुखाची या जात्यातच भरडून जाई, या जात्यातच भरडून जाई. भोग प्रारब्धाते अटळ भोग तू, जीवन प्रलयंकर हे कर नैया पार तू. लाज लज्जा कधी शर्मेचा मारून मुरका, कधी विहारत कधी थरारत, कधी दुःखाला आनंदी चरका, कधी दुःखाला आनंदी चरका. भोग प्रारब्धाते अटळ भोग तू, जीवन प्रलयंकर हे कर नैया पार तू. कोणी आपुला कोणी परका, ऐसे जीवन कुणा समजले, आयुष्य देते टाळत सुटले. कोणी सराईत कोणी नवका,
आपला कोणी परका ऐसे जीवन कुणा समजले आयुष्य देते टाळत सुटले टाळ नरक तू टाळ स्वार्थ तू टाळ नरक तू टाळ स्वार्थ तू परमार्थाचा मार्ग धर तू भोग प्रारब्धाचे अटळ भोग तू जीवन प्रलयंकर हे कर नैया पार तू भव दुःखाच्या वेदनेला जीवन दिदले नावरे जन्म मृत्यूच्या फेऱ्यालाही जीवन दिदले नावरे भोग प्रारब्धाते अटळ भोग तू जीवन प्रलयंकर हे कर नैया पार तू भोग प्रारब्धाते अटळ भोग तू जीवन प्रलयंकर हे कर नैया पार तू आपण आपल्या घरला नाही जायचं रडायचं नाही रडायचं नाही हे बघ घर किती छान आहे हाय का नाही आता आपण हातच राहायचं काय आता आपल्याकडे रगड पैसा येणार हाय मग आपली मज्जाच मज्जा मग आपण जत्रेला जायचं काय झालं बाळाला तुला लई खाऊ घेऊन दी मग आपली मज्जाच मज्जा रंजना तुला ध्यान देता येत नाही आता पोरीला भरवते ना हिला इथं ठेवून तू तिथं बसलीस समधी काम सोडून काय तिच्याच मागो लागू काय रंजना वळडू नका मला बी ओरडता येत आहे समजलं काय अग आई विना पोरकी पोर ही अग जरा आईची माया दी की हिला हिला पांढरे पायची मेली रंजना अग बघ निरागस निष्पाप पोर ही निष्पाप अव जन्माला येतात आईला खाल्ली आणि बापाला पाठवले तुरुंगात खडी फोडायला रंजना हे आई राधिकाची माझ्या बहिणीची तुझ्यावर खूप भक्ती होती आणि तिच्या या लाडक्या जीवाचे हे हाल ही माते तूच तिचं रक्षण कर तूच तिचं रक्षण कर कस आहात पाहुण तुम्ही इथं कशाला आलात पाहुण तुम्ही इथे यायचं नाही माझी आन आहे तुम्हाला पुण्यांदा इथे येऊ नका जा तुम्ही जा ठीक आहे नाही येणार पुण्यांदा पर आपल्या तब्येतीची काळजी घ्या पाहुण येतो मी माझी कामिनी कशी आहे व कशी असणार ती आई बापा विना अनाथ पोर की पोर कशी असणार आहे ती नाही ती अनाथ पोर की पोर नाही ती माझी आणि राधिकाची पोर आहे आईची पोर आहे ती तिला पुण्यांदा अनाथ आई बापा विनाची पोर की पोर बोलायचं नाही तिची जबाबदारी तुमच्यावर सोडतोय सांभाळ सांभाळ करा तिच सांभाळ करा मी सांभाळ करीन तिचा माझ्या
पोटच्या पोरीपेक्षा जीव लावीन तिला. विश्वास ठेवा माझ्यावर. येतो मी. आता विश्वास फक्त आईवरच. आई माझ्या भोग माझ्या पोरीला भोकाया लावू नको ग. सांभाळ कर तिचा आई, सांभाळ कर. आधी खाऊ खायचं मग असं खेळायचं आपण. हा लई छान 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 आले माझ्या बाळ. अग कशाला ओरडतीयस ग बसकी? सदान कदा रडत असती मिली. खा 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 खा. तू खा बाळा, रडू दे तिला, तू बघू नको. अग ग की काय झालं वरडायला एवढा? जवा बघावा तेव्हा वरडत असते. घाबरली ना माझी बाय? तू खा खा. माझी शोधी ती बाय माझी. खा 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 खा. आता थोडेसे राहिले. हा खा बा, नाही तू काऊ खाऊन टाकल. घे 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 घे. चला बचा इथे बचा. हे गे बावले गे. आता आपण पाणी प्यायचं थोडस. घे घे ग माझी बाय शानी ती. ले 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 ले. ओ ले ओ ले ओ. म्हणायची का मेली? बरं झालं प्यात टळली. मेली तर मेली. नको नको नको. एवढ्यात काय मरायला नको ती. ही मेली तर समत्या प्रॉपर्टीच का? नग नग नग, त्यावर ती जिवंतच राहिली पाहिजे. सगळं झालं काम आपलं कि मग मेली तर चालत. चल 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 आपण फिरून येऊया. ये 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 ये. चला 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 चला. आज माझी बाय. चला ठेवली होती. गेली कुठं म्हणायची? खाली पडली का काय? अरे देवा. आता थोड्या वेळापूर्वी रडत होती आणि आता हसायला लागली. हडळीचं पिल्लू तर मी या पाळण्यात ठेवलं होतं आणि पलघर कसं आलं? चेटूक पिटूक झालं का काय? अरे माझ्या देवा, हा कसला चमत्कार म्हणायचा. ग माझ्या बाय शेटी एवढा छान चिवडा केलाय. खायचं हा सगळं शंपवायचं. घे घे घे. खा खा खा. सांडायचं नाही. हा ग माझी बाय ती. काय गे इथं काय बघत उभी राहिलीस? हा काय काम आहे तुझं इथं? मामी मला भूक लागली. मामी मला भूक लागली. भूक लागली? सारखी खाऊन खाऊन एवढी माजलीस आणि भूक तुला सारखी सारखी कसली का लागते? चल जा तिकडे. जा म्हणते ना. रडून दाखवते आणि नाटक करते मेली. चल हो तिकडे जा तिकडे. चालती हो. गो बाय माझी तू लई गुणाची ग. काय झालं बाळ? मामीने मारलं. का मारलं? भूक लागली. तुला भूक लागलीये? खायला नाही दिलं? रडू नकोस. हा मी खायला देते तुला. हा हे बघ काय खाणार तू. लाडू आवडतो.
शाबास. आता काय खाणार यातलं? काय आवडत? चकली. तिखट आवडत तुला? अरे वा, घे घे आणि घे, खा खा, सगळं भरवते तुला. घे. आता रडायचं नाही. हा, तुला भूक लागली की मला सांगायचं, सांगणार ना? कामिनी. अगे कामिनी. आले मामी. काय कान फुटलं का काय इथं? ए कामिनी. आले मामी. आले मामी, काय करत काय होती साथ? हा, काय करत होती साथ? काय नाही. काय नाही? आता का बया, हे तोंडाला काय लागलंय? हा, चूरू खात होतीस? काय नाही खात होतीस? चूरू खातीस होय? तुला आता बरोबरच करती. हे बाघ, नीट ऐक, हे घर समदाच्या समद आत्ताच्या आत्ता झाडून काढायचं. काय मामी? निसते नाही. चल जा, चल. आली आहे मोठी लाडाची. कशी लावली कामाला गा माझी बाय तिशानी. ए काटे, काडकी भर भर. हा असा. वाई तसा काढ घे, चांगला काढ, काढ चांगला. हे बघ सोनी, चांगला अभ्यास करायचा, शाळेत जायचं, शिकून लय मोठं व्हायचं, वकील, डॉक्टर, इंजिनियर. तू रोजच असं सांगतेस, मला चहा दे ना. अगं खरंच की ग, काढून रे, लवकर चहा घेऊन ये बघू. आंटे आंटे. हा लवकर ये. अगं सोनी माझी, लय गुणाची ग तू. आलीस इतका ये चहा आणायला, आण बघू. मेले, बाय 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 बाय. मेले, चहा सांडला, माझी साडी खराब केली, मला भाजलं, माझ्या पोरीला मी भाजलं की गं. गप्पाय रडू नकोस गप, तू कपशा फोडली. मेले, आता कपशा फोडल्या असं माझी साडी, हे समजत का? बाप असले होय का? जन्माला येतात आईला गेलस. नको नको रडूस, आता छडीनेच बडवते बघ. नग नग ती नाटक करायला लागली काय? किती सांगू तुला? काय गो, ऐकणार ना? किती छळशील, किती छळशील, छळशील. सांगून सांगून थकले तुला काय? बाप्पाला पाठवलंस तुरुंगात आणि लागली आमच्या माग. काय चाललंय तुझं? काय चाललंय? आज तुला सोडतच नाही बघ जिती. काय करावं या पोरीचं? पण काहीतरी केलंच पाहिजे, नाहीतर उद्या ही पोरगी सज्ञान झाली की आपल्यालाच घराबाहेर काढील आणि मग स्वतः मालकीन होऊन बसल. आणि मग तेल भी गेलं, तूप भी गेलं, आणि हाती धूप पटणं आलं. नाही 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 नाही, असं काय बी होता कामा नये. यावर काहीतरी झाली, उपाय काढलाच पाहिजे. नाही ग, मी आहे ना. नको काय काळजी करू, ये इकडे ये. काय झालं? मावीने लय मारलंय. दुखतंय खूप. आवा, सोनीला डॉक्टर कडे यायचे, या लवकर. आलो 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 आलो. Oh, my God.
बाळा, अगं मी तुझी आई आहे. हा, मामीने मारलं तुला? आई आहे ना तुझी. तुला दुखलं खुपलं की मला सांगायचं. हे बघ सोनी, शाळेत नीट जायचं. गुरुजी जे काही शिकवतात ना, तिकडं नीट लक्ष द्यायचं बरं का. इकडं तिकडं हुंदडायचं नाही. जा, तुला खूप आधीच उशीर झालाय. टाटा. ही काळुंदरी काय करतीये? काय गे, झाडून झालं की नाही? चाल इकडे ये. ये म्हणते ना, चा माझ्यासाठी एक कप चहा घेऊन ये. बाई साहेब, गरमागरम चहा घ्या. काय गे टवळे, तुला कुणी सांगितलं हे काम करायला? हा, परत घेऊन जाऊ. आणि इकडे आणि तू काय बघत उभी राहिलीस? वेताच्या छडीचा मार इसरलीस? इसरलीस काय गा? आणि ही वळ कुठं गेलो? जादू टोणा करतीस का बाई साहेब? एवढी एवढीशी पोर ती काय करणार जादू टोणा? हे बघ, आजपासनं घरातली सगळी भांडी तू घासायचीस. बाई साहेब, तू गप म्हटलं ना? होत होत. हे बघ, तुला काय सांगितलं? घरातली सगळी भांडी तू घासायची. समजलं ना? कळलं ना? परत परत सांगायला लावायचं नाही. कळलं ना? कळलं. सदाशिवराव, मानलं बुवा तुम्हाला. बहिणी चली केला, तुम्ही अगदी स्वतःच्या पोरीसारखी सांभाळी बघा. बहिणीची पोरगी काय आणि सौताची पोरगी काय, शेवटी आपली एकच आहे नव. बरोबर. आणि हे बघा, समधी प्रॉपर्टी तिचीच आहे नव. आणि एक सांगू, ती एकदा का मोठी झाली, आपल्या संसाराला लागली की समध तिचं तिला देऊन मोकळं होणार बघा मी. का बर हे समध तिचं बी आहे की? कसं काय आपलं कसं काय? औ शेवटी मी तिचा व्यवस्थापक आहे. औ ते काय म्हणतात ते वकील साहेब, काय म्हणतात ते इस्टेट इस्टेट मॅनेजर आहे ना. चला येतो म्हणला होता, कुठं गेलाय पुन्हा ठेव. काय करायचं काय कळत. बाईना, ओ मेरी प्यारी बाईना, माझं बघ ना भाऊ. जा, मी तुझ्या संग बोलणारच नाही बघ. का ग, असं झालं तरी काय? झालं तरी काय? अरे इथं समजा हात न जायची येळ आलीये. अग सोड, नुसती येळच आली ना, हात न गेल तर नाही ना. अरे तू बस बघू आधी, बस. तुला यायला इतका उशीर का झाला? गेलो तो जरा तालुक्याला गेलो होतो. तालुक्याला का बर? होत आमचं जरा महत्वाचं काम होत. म्हणजे 1, 2, 4 मंकी. हुशारच आहेस. बर, तुझं कुठ परत आलंय? माझं काही खरं दिसत नाही बघ. हे समत हात न जाईल असं वाटतय. वय ये आणि कशा बाई? अरे त्या काहटीचा निकाल लागल्या बिगर कठीणच दिसतय बघ. आय सोड गे, आता मी आलोय ना, त्या कार्टीची समधी जबाबदारी माझ्यावर सोड. मी समध बरोबर करतो. बर, हाय कुठ मानायची ती पोट्टी? भांडी घासती. भांडी वय. जीव मेरी बहिणा. आई, तू कुठे गेली होतीस? अगं तुझ्यासारख्या अनेक बाळांना मदत करायला हवी की नको? अय्या, म्हणजे तू त्यांनाही मदत करतेस? हो बाळा, जशी मी तुझी आई आहे तशी मी त्यांचीही आईच आहे. मग माझी खरी आई कोण आहे? बाळा, तुला जन्म दिला ना ती तुझी खरी आई, आणि आई ही आईच असते, ती खरी किंवा खोटी नसते. समजलं? पण मग ते कुठं आहे? माझ्याजवळ.
पण आता तुझ्या बाकीच्या प्रश्नांची उत्तरं नंतर, आधी तू काहीतरी खाऊन घे बघू. पण एवढी भांडी पडली आहेत, मी कशी खाऊन घेऊ? तुझी भांडी तर केव्हाच स्वच्छ झाली आहेत बघ. या खरच तू किती चांगली आहेस. काय गए भवाने, कुणा संग बोलत होतीस? आई, कुणा संग भी नाही. आई जवा बघाव तो. आई आई अगं ती गेली ना कवा चुलतून, आता काय वरन खाली येणार आहे? आणि भांडी घासलीस का नाही? ही समती भांडी तू घासलीस? ही भांडी तू घासलीस? मामी मी जाऊ. बायना, ए मेरी प्यारी बायना, जरा होश मध्ये ये ना. भाऊ भाऊ बघितलंस तर चेकिन मेली? मी समद बघितलेलंय बायना, पण तू जरा उलशीक समजून घे ना, तिला इथून लवकर हकल ना. अरे पर भाऊ कशी हकलू मी, कशी हकलू? अरे तिचा छळ करून करून थकले मी, पर ती हाय तशीच हाय. हाय ना, आता मी बी हितच हाय ना. आता बघच तू तिला कशी हकलतो इथून ते. मामा हे कुठे आलोय आपण? अग आपण देवीच्या दर्शनाला आलोय. काय देवीच्या? वय आईच्या दर्शनाला आलोय आपण. हो मग किती मजा आहे का नाही? पण मग मामी मारल ना? नाही मारणार. अग आपण तिला सांगायचंच नाही. मग अग तुझे आई बाबा नेहमी या देवीच्या दर्शनाला यायचे. वय बाळ ते आईचं भक्त होत. तुझी आई तर हिची निस्सीम भक्ती करायची बघ, सारखं ध्यान करायची. तू पण तिच्यासारखं ध्यान कर बाळा. पण मग माझी आई कशी दिसायची? अक्षी देवीवनी दिसायची बघ, लई सुंदर. वय बाळ तू बी या देवीची भक्ती कर बर का. पण मग तिची भक्ती कशी करायची? पण मावशी तुम्हाला सांगितलंच नाहीस बघ. काय ग बाई? की देवीची भक्ती कशी करायची? अग तिचं सारखं नाव घेत राहायचं, तिची सारखी आठवण करायची, आणि हे बघ तिला कधी बी इसरायचं नाही ह बाळा. असं केलं की देवी आपल्याला प्रसन्न होते, आपल्या मनातल्या समजा इच्छा पूर्ण करते. अय्या खरं खरच तू सुद्धा या देवीची भक्ती कर बर का. म्हणजे ती कृपा करेल तुझ्यावर तिची भक्ती. वय आई तू मामा मामा आई देवी किती सुंदर दिसते ना. वय वय माझ्या आई सारखीच आहे. तुझ्या आई सारखी माझी आई आता कुठं असेल? आई ती काय देवी पशी आहे. हो वय चल चल, नाहीतर तुझी मामी थै थै अट करल. हो मामी चल चल चल. हे आई अशीच कृपा ठेव. भाऊ काय
भी करून या पोरीचा काटा काढला पाहिजे. काय काय ए प्यारी बाईना, तुला इडी का खुळी म्हणायची? अग असा काटा काढायचा असेल तर इना कारण फासावलं टेकशील. फासावर? अगो बाई असं काय व्हाय नको. आता काय करावं, यावर उपाय तरी काय करणार? ऐकी सांगतो की, मला एक सांग, तुझी ननंद काळूबाईची भक्त होती का नाही? होती तर, सारखी काळूबाई काळूबाई करत बसायची. मग बरोबर आहे. काय बरोबर आहे? बरोबर आहे म्हणा. तू म्हणत असतीस ना ही पुरगी चेटूक करती चेटूक करती म्हणून. काळजी करू नकोस, मी आहे ना. अग असल्या लई देव्या बघितल्यात मी. मामा, ओ मामा. काय गं बाळ? माझी आई तर देवीजवळ आहे, पण माझा बाबा? तुझे बाबा? तुझे बाबा? सांगा ना मामा, सांगा ना, का देवी देवीजवळच आहेत? नाही नाही, ऐक ना ती, ऐक ना ती, ऐक ना. पर ते लई लांब आहेत. ते येणार आहेत ना इथं? वय वय, येणार आहेत, येणार आहेत ना ते. पर त्यांना लई दिवस लागणार आहेत ग यायला. तुम्हाला सांगू मामा, मला आईची आणि बाबांची लई आठवण येते. मी आहे ना, तू कशा बाई रडतीस? अगं मामा आहे ना तुझा. तू रड नको, रड नको, तू माझी बाई ती, रडू नकोस ग, रडू नकोस. म्हणून आम्ही म्हणतो त्या पद्धतीनं समद्या गोष्टी करा. समद सुरळीत होते. या हंसाबाई, या आत या. काय गए तिकडे, काय करत होतीस टवळे? काय करणार, चोरून बोलणं ऐकत असणार दुसरं काय. आलं माझ्या ध्यानात, काय गे भवाने. हे भवाने कोणाला म्हणताय? तुलाच म्हणते की का टवळे. टवळे तुम्ही असाल आणि असलंच ना तर खानदानूचं टवळ असल. काय मोल करीन म्हणायची की काय म्हणायची? ए आयत्या बिळ्यावर नागोबा, तुमचं थोबार बन ठेवा. माझ्या भावाला नागोबा म्हणले म्हणले तो नागोबा आणि तू दसणारी नागिन आहे. अग ज्यांच्या घरच खाताय त्यांच्या लेकराचा छळ करताय. काळ कुंद्रे, तुला आजपासून कामावरून काढून टाकली माझ्या घरात. तू काय मला काढून टाकणार? त्या पोरीसाठी राहिले होते. त्या पोरीचं छळ करणं बंद करा. सांगून ठेवते करावं तसं भरावं लागतं, नाहीतर कुत्र मी तगडं वर करणार नाही तुम्हावर. इथं जीवच घेतो रे मी. भाऊ शांत हो, घरात ना चालती हो, चालती हो. जाते आई बघते समद. भाऊ तू शांत हो. दुसऱ्या मोलकरणीची व्यवस्था केली पाहिजे. तुम्ही भाई आणि हौसाबाई कुठे गेलेत? त्यानं काढलं नव कामावर ना. काय वय कधी आणि कुणी काढलं? मी काढून टाकली कामावर ना. का तुम्हाला काय अडचण हाय? नाही मला नाही काही अडचण. म्या मुक्ताबाई अस यांना मुक्ती द्यायला आले. काय म्हणजे कामात ना मुक्त करायला आले. बर बर तू तुझी काम सुरू कर. कंच कंच आता घालतीस का आमचं लोणच? पर कंच म्हणजे तुकड करून घालू का असच घालू? तुझा की गात तुझं काम कर. मग असं सांगा की पर कंच कंच भी कर, पर तू आधी आज जा.
आणि तुम्ही का असं बघत उभा? मोलकर्णीला कधी बघितली नाही होय? नाही म्हणजे बघितली आहे. हां पर कुठं? अहो पर असं भंचाळ्यासारखं काय करताय हो? नाही म्हणजे यांना कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं या. यांना वय मुक्ते तू तू आधी आज जा बघू. आज जा. ओ मेरी प्यारी बहना, तू जरा दाजीच ऐकून घे ना. तुम्ही आमच्या दोघांमध्ये बोलायचं नाही. बहना दाजीने केली आमची भाजी. काय हो जवळ बघा तो माझ्या भावाला घालून पाडून बोलता असं का बोलता तुम्ही? जाऊ दे ग, कधी कधी राग डोसक्यात जातो माणसाच्या. राग डोसक्यात जातो? तुला सांगते भाऊ, हे समद काळून त्रिबुळ होतय. स्वतःच्या पोरीसाठी नाही, पांढऱ्या पायाची मेली. ती पांढऱ्या पायाची नाहीये, ती या घराची मालकीन आहे. मालकीन? वय भाऊ, अरे ऐकलंस काय? मालकीन म्हणा मालकीन. बहिणा बहिणा तू जरा दाजीच्या मना परमानं वाग ना, ते काय सांगतात ते ऐकून घे ना. कधी जाणार? अजून पाणी घासतीस? ती तंत्रून घालणार, तुझा बाप घालणार. औतसे माझ्या पोरीला एवढा त्रास होतोय त्याचा तुला काय घेणार? थांब, तुला बरोबरच करते. काम करायला नको, ऐकत खेळाय पाहिजे. थांब आता तुला दाखवतेच मी. भाऊ, ए भाऊ. आलो 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 मेलीला. तुझी पूजा करतो काय मी? आता तुझी चांगलीच खोड मोडते मी. बघत काय राहिली, चटका दे ना. Thank you.
आई 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 अगर ये कामी नहीं नहीं हिता हाय हिता हाय इसका कारकुंद्री मेली मला उलू बनवतीस काय त्या सोनीची कापड कोणी इस्त्री करणार तुझा बाप का तुझी आई मामी ओ आई बाप कशाला काढताय आई बाप कशाला काढतं ते देवाचा अवतार आहे होय माझ्यासाठी ते देवाचाच अवतार आहे मम्मी बघितलंस तुझा धाक पण राहिला नाहीये तिला बहिणा ओ मेरी प्यारी बहिणा जरा होशियार राह ना पाणी पर ना कपत उरालय त्याच पाण्यात चित्ती काढून टाकन मी ह्या मेलीला मला उलट बोलती मला उलट बोलती मला उलट बोलती कौत्री पांढरे पायची मेली जन्मताच आईला गेली आणि बापाला पाठवलं तुरुंगात खडी फोडायला तुझी लायकीच ती मामी मामी तुम्हाला मला काय बोलायचं ते बोला पर माझ्या आईबाला काय बी बोलू नका असं आईबाला काय बोलू नका होय तुला तर दावतीच उलट बोलती मला उलट बोलती मार मिले तुझे तो बराबरच करते मार मार आई तू घेरायला पाहिजे लागली आमच्या माग अहो काय करताय मारताय कशाला लेकराला अहो अशा ना मर मरू दे की नसती पिढा तरी टळल भवानी लावसट मेली मला उलट बोलती मला उलट बोलती मावशी रडू नगस पोरी शांत बस बस रडू नगस अगं त्यांच्या पापाचा घडा भरत चाललाय एकदा का भरला ना कि त्यांना कोणी बी वाचवू शकणार नाही तुझ्या या अस्वाचा जबाब त्यांना द्यावच लागल माझी बछडी माझी बछडी मामा आता काय मी बछडी राहिले नाही बरं का अगं तू किती मोठी झालीस ना तर या मामासाठी तू बछडीच आहेस पर मामी नु तुला सोडलं वय मामी कसली सोडते मीच चाले पळून म्हणजे तू धीट झाली आस मामीला घाबरत नाहीस मामीच्या माराला बी घाबरत नाहीस मामा अव मामीच्या मारापेक्षा मामाचं प्रेम मामाची माया महत्वाची माझी बछडी बछडी ग माझी अग बहिणा तू काळजी करू नको ना बस 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 इथं बस हा बस समज व्यवस्थित होतय मम्मी बघ आली ती काय झालं पोरी निकाल लागला का सांग की कब काय झालं मम्मी अगदी पार निकाल लागलाय ग काय म्हणजे म्हणजे मी बी ए पास झाले खरंच खरंच पोरी तू माझं नाव घातलंस ग मी तुझी नजर मुक्ते अग तस नाही ए मुक्ते भैरी मामा तुम्ही पण बोला कोणाला मुक्त करायचंय भवाने आधी आम्हाला मुक्त कर वय करतीस का मुक्त आम्हाला करतीस करते की पर दिस भरल्यावर म्हणजे दिस म्हणजे घडा भरल्यावर पापाचा काय नाही माझ्या पाण्याचा घडा भरला की नाही बघते अगे भवाने आधी माझ्या पोरीची नजर उतर उतरते की हे काय घेऊन आले मी
इडापिडा ढळो आणि यांची नजर मारो. काय आमच्या अंगावर काय मीठ फेकलं? तुमची नजर लागू नये म्हणून हिला. काय जाते मी. अगं मिली काय बाई, भाऊ भाऊ तू कुठं शोधून आणलीस ना? बाईना मी काय करणार त्याला? तुला मोल करण्याची गरज होती, हिला कामाची गरज होती म्हणून छान लई छान केलंस मग तू. मिली कामिने कुठे गेली ही आता? त्या कामिने तर मरू दे गे. आता सोन्यासारखं लेकरू एवढं पास आलंय, तिच्यासाठी गोडधोड करते का नाही? माझं छान गोडधोड हे आई, ही समजी तुझीच कृपा आहे, पण मी तुझ्या परीक्षेत खरा उतरलो नाही, लई जास्त सहन केला हिनं. तुला एक विनंती आहे, आता ही मोठी झालीये, आता तरी हिला सुखाचे दिवस येऊ दे. कामिनी तू आता घरला जा. आणि तुम्ही? अगं मला रानात गेलं पाहिजे, लई काम पडले ती. तू घरला जा नाही तर मग आम्ही थैथयाट करेल नुसता. जा तू. येते ग आई. बर पण लवकर या बर का घरला. वय ये तुम्ही. जा तू. तुम्हाशी सांगितलं होतं ना पुण्यांदा इथे यायचं नाही म्हणून. जा तुम्ही जावा. कामिनी मोठी झालीये. कामिनी मोठी झाली? माझी कामिनी? आणि दिसतीया बी देखणी पोर. स्वभाव तर लई गोड आहे आई बापावानी. आणि आईची भक्ती बी करती या. समधी समधी आईची कृपा आहे आई. एक डाव लेकीला भेटू द्या की. नाही नाही अजिबात नाही. तुम्हाला वाटत नाही लेकीला भेटावं म्हणून? अहो बाप आहे मी. कोणत्या बापाला आपल्या पोरीपासून दूर राहायला आवडेल? पण काय म्हणून भेटू, काय म्हणून भेटू, काय म्हणून भेटू? हे कोणी म्हणून का? गुन्हेगार म्हणून का? अपराधी म्हणून? जेनी जेनी आपलं उभं आयुष्य या तुरुंगात कितपत काढलं. तुमचं एक झालं व, पर पोरीला नसेल का वाटत आपल्या जन्मदात्याला भेटावं म्हणून? समज खरं असलं तरी तरी मी असा बाप कोणत्या पोरीला बघायला आवडल हो? नाही नाही तिला नाही सहन व्हायचं, नाही सहन व्हायचं तिला. ती मला बघितलं तर नाही 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 पाहुण नाही नाही तुम्ही जा येत ना जा जा. आधीच नशिबानं तिच्यावर अन्याय केलाय आणि त्यात तुम्ही बी भर घालताय. नाती कोण उदरी जन्म भरी हे दुखच पदरी वळ दुखाचा कळ सुखाची यादा त्यातच भरडून जाई यादा
त्यातच भरडून जाई भोग प्रारब्धाते अटळ भोग तू जीवन प्रलयंकर हे करनैया पार तू नाही मला काही हे पटत नाही अग कामिनी अजून लहान आहे लहान आहे अवकाशाने लहान आहे चांगलीच घोडी झाली आहे की अग पण एवढ्या लवकर लगीन करायचं वय तिचं लवकर आता नाही करायचं मग कधी करायचं म्हातारी झाल्यावर अव लोक अशानं तोंडात शेण घालतील आपल्या अग सोनीचं लगीन ठेवून हिचं लवकर लगीन केल्यावर लोक काय म्हणत्याल हो तीच म्हणते मी लोक काय म्हणत्याल उलट नावाच द्याल म्हणत्याल की आपल्या स्वतःच्या पोरीचं लगीन ठेवून बहिणीच्या पोरीचं लगीन केलं म्हणून वय की नाही बरोबर अक्षी बरोबर आहे वय पण मुलगा बघाय पाहिजे तो कसा आहे तो बघाय नको का अव ते आता आम्ही बघू की काय बघूच की कशाला मी तर म्हणतो बघून बी ठेवलाय अहो नवरा मुलगा झाक आहे जमीन जुमला बी मॉप आहे नाही नाही पण सोनीचं लगीन झाल्या बिगार अहो पाहुन सोनीसाठी बी चांगला नवरा मुलगा बघून ठेवलेला आहे काळजीच करू नका एक काम करू एकाच मांडवात दोघीचा बार देऊ की उडवून हाय काय नाही काय पण आता पण नाही बिन नाही म्हणजे काय कळलं ठीक आहे जशी आईची इच्छा मनाच अशी आईची इच्छा बरे बघ तू ठरल्या परमानं वाघ म्हणजे झालं भाऊ तू आता बघच मी कशी वागते ते पर मेरी प्यारी बहिणा जरा होशियार रे शाबास कमे ए कमे कामिनी अगे माझी बाई कामिनी अगं तू इथं काय करतीस अगं कुठं कुठं शोधली तुला मी तू हे काय करायला लागलीस मी ते कापड वाळत घालत होते कापड राहू दे ती कापड मी घालन सुकत अगं अशी आवाजून काय बघायला लागलीस खरं बोलतीये मी वय अगं माझी बाई ती लई गुणाची ग अगं तुला मी किती छळली किती त्रास दिला बदड बदड बदडली नाही नाही कस पर तू पर तू जरा भी उलटून बोलली नाहीस मला हे बघ पण मी जे भी काय केलं ना ते समज तुझ्या भल्यासाठी केलं बघ हा केलं का नाही खरं का नाही पर पोरी तुला एक सांगू तुझ्यासारखी पोर समज्या दुनियेत भी शोधून सापडायची नाही अगं पर मामी मी म्हणजे अगं मी तुला किती छळलं हा पर तू जरा भी हटली नाहीस अगं समज गुमान सहन केलंस लई कुणाची ग तू बाय माझी पोरी पर आता तू मला एक डाव माफ कर फक्त एक डाव माफ कर आता नाही मी अशी करायची अहो मामी हे काय करताय अन माफी कशा पाहिजे मागताय हा अव तुम्ही तर माझ्या आई परमान हाय ना हाय ना आई परमान हाय ना मग तू माझं समजा ऐकशी वय अग किती शान आहे तू माझी बाय कामिनी जा आजपासून तू मोकळी काय म्हणजे मी रानात जाऊ जा कामिनी यो बो खोटो कसा आहे चांगला आहे नव आवडला वय नव आवडला नव अग योस तुझा मनारा नवरा काय हे बघ पुरी असला पोरगा अख्ख्या जिल्ह्यात शोधून सापडायचा नाही काय नाही त्याच्याकडं बंगला गाडी नोकर चाकर शिवाय दिसायला देख नाही आणि विशेष म्हणजे त्याचे आईबाप खेड्यामध्ये राहतात पण त्यांनी काय होणार आहे मामा अगं तुला समजत कसं नाही आईबाप खेड्यामध्ये राहतात म्हणजे सासूरच नाही आणि मामा मला इतक्यात लग्न करायचं नाहीये का मी म्हणतो का मला अजून खूप शिकायचंय
हात तिचे एवढंच ना मशिकी लगीन झाल्या उशीक त्यांची तयारी आहे. पण मामा ये बघ काय ते नक्की सांगा आत्ताच नवेजी त्यांना होकार कळवू का नकार कळवू. हा येडी ग बाची. मामा हा बाबा मला ओळखतील ना. वही ओळखतील की पर कस अव त्यांनी तर मला अजून बघितलं बी नाही. अग पुरी जलमदात्याला ओळखीची गरज पडत नाही. चल चला ये. राम राम. राम राम. आम्ही त्या शामराव पाहुण्याला भेटायला आलोय. शामराव पाहुण्यांना वय अहो ते तर निघून गेले. कुठं कुठं गेलं मला माहिती नाही पण त्यांच्या चांगल्या वागणुकीमुळं त्यांची शिक्षा माफ झाली. कधी गेलो ती. अहो त्यांची कालच सुटका झाली. काल पर ते घरी आलं नाहीत. कुठं गेला असतील आता मला तरी काय माहीत. मामा काय ग. मामा मामा कुठं गेलं असतील हो बाबा. अग भेटतील ना ते. अग रडतीस काय तू. अग रडू नको ना भेटतील ना ते. मामा चल आपण शोधूया त्यांना. हा भेटतील ते. रडू नको रडू नको. चल आपण शोधूया त्यांना. चल असं आश्चर्य नाही काय पाहतोयस. तुझी अर्थ हा ऐकूनच मी तुझ्याजवळ आले. तू कशाला धावतोयस. मला गेलं पाहिजे आई. खूप खूप दूर गेलं पाहिजे. तू कोणापासून दूर जाणार आहेस. समद्यांपासून माझ्या पोरीपासून माझ्या माणसांपासून समद्यांपासून. का बर आई समद जाणतेस तरी बिले अकराची परीक्षा घेतीस. अग अपराध केलाय मी. हा खून केलाय. इतकी वरीस तुरुंगात होतो मी. हा समजी इसरली बी असतील मला. माझ्या पोरीला तर मी ठाव बी नसेल. चुकत असेल ग ती. तिच्या सुखारीर जन नको घालाय. म्हणून तू तिच्यापासून दूर पळतोयस. माणसांपासून दूर पळतोयस. तुला काय वाटलं तुझी लेख तुझी आठवण काढत नसेल. आणि तू असा किती जन्म पळत राहणार आहेस कशासाठी. अरे वेड्या तुझ्या लक्षात कसं येत नाही. तू किती पळत राहिलास तरी तुझी कर्म तुझा पाठलाग करणारच. मग मी काय करू आई. मी काय करू. माझी बायको राधिका मला एकला सोडून गेली माझ्या अपराधापाय. बापजी तर आहे तरी मी पोर पोरकी झाली माझ्या अपराधापाय. पर तुझी कृपा है आई. मामा मामीच्या रूपानं आई भाव गावलं सुखात आहे ते. त्यांच्या सुखात चुका कस इश घालू म्या. कस इश घालू म्या आई. काय करू म्या. तुझी बायको राधिका तुला सोडून गेली. तुला ती सोडून कुठे गेलीये माहितीये. अरे ती माझ्याच चरणी स्थिरावलीये. आणि तुलाही माझ्याच चरणी यायचंय.
म्हणून म्हणते, पाठ फिरवून पळून जाण्याचं थांबव आणि पाठलाग करणाऱ्या कर्मांना सामोरा जा. समधीकडे शोधलं त्यानं, पर पावन काय सापडलं नाही. पर मामा, बाबांनी असं का केलं असल? व तुझ्या मोरी यायला त्यांचं मन दजावत नसल. पर कशा पाई, अव त्यांच्या हातून तर रागाच्या भरात खून झाला होता नव. वय परी, हे त्यांना कोण समजून सांगणार? मामा, बाबा भेटल्याशिवाय मी लगी नाही करणार. काय? हे नाही पुरी, तसं नाही करायचं. नाही नाही पर बाबा, नाही अगे येतील. हे बघ, मला खात्री, मला खात्री ते तुला आशीर्वाद द्यायला आले बिगर राहणार नाहीत, हे मला खात्री. पुरी, असं काही करू नकोस. नाही मामा, काही नाही, तसं नाही करायचं पुरी, असं काही करू नकोस पुरी. मेरी प्यारी बहिणा, तू काळजी करू नको ना. काय काळजी करू नको? अरे काय काळजी करू नकोस? ती एक पिढा घालवायची म्हटली तर दुसरी पिढा हजर. मेरी प्यारी बहिणा, म्हणून म्हणतो डोसकं थंड रखना. डोसकं थंड रखना. तुला सांगतो, तू इथं फिरून परत येणारच नाही. काय म्हणलास? अगे, एक खुनी माणूस आपल्या पोरीला थोबाड दाखविलच कसा? बरोबर, ना पोरीला ना गावाला. चितू होईल ना त्याची. अक्षी बरोबर बोललास. मग मग होऊन जाऊ दे की चांग बल चांग बल. आईच्या कृपेनं आजपासून तुमच्या दोघांच्या नव्या आयुष्याला सुरुवात होती. या तवा आईला वंदन करून तिचा शुभाशीर्वाद घ्या. चला चला निघूया आता आपण. बाबा, तुमच्या डोळ्यात पाणी? माझ्या पोरीची सह आली. तुझ्यासारखीच होती पोरी. आशीर्वाद देतो पोरी, आशीर्वाद देतो. सुखानं संसार करा. बाबा रडू नका. बाबा काय झालं तुम्हाला? बाबा अहो धावा इकडे इकडे बघा काय झालं.
पाहुणे पाहुणे तुम्ही माफ करा मला माफ करा काय झालं तुम्हाला पाहुणे मामा म्हणजे अगं तो मी तुझ्या बाबा आहे ना बाबा मला सोडून जाऊ नका बाबा उठा बाबा बाबा उठा बाबा उठा बाबा आहा रम्य ते वातावरण किती अंधार आहे हा चंद्राची किरण पलंगावर पडली आहेत चंद्रप्रकाश ही फुलं आणि आणि माझी सोनी एवढी गप्प काहीतरी नाटक करत असेल चंद्रप्रकाशात मधुचंद्राची पहिली रात्र मी आणि सोनी सोनी आणि मी आता जीवनात नवीन सुरुवात नवीन बहार नवीन जोश सोनी मी आलोय सोनी सोनी मी आलोय ओ माय डार्लिंग ओ माय डार्लिंग ओ माय डार अग तू काय झाली ना दांडी गुल हो खरच झाली दांडी गुल मिस्टर नवरोबा मी सोनी आहे सोनी अशी जुन्या जमान्यातली नाही नवीन जमान्यातली कळलं हो कळलं आणि तुझ्याकडे बघून पटलंही पटतय ना हो मग एक गोष्ट लक्षात ठेवायची काय उद्यापासून घरी लवकर यायचं लवकर नाहीतर आज दरवाजा मी उघडा तरी ठेवलेला उद्या तोही बंद व्हायचा कळलं हो तुमचे सगळे हुकूम मला आता ऐकावे लागतील ना कारण त्याचं काय अडला हरी आणि गाढवाचे म्हणजे गाढविणीचे पायधरी अग ऐक तरी सोनी आज आपला हनीमून आहे तर मी काय विचार करतोय ही मधुचंद्राची रात्र चंद्रप्रकाशाची किरण तू आणि मी नाही मी लाईट बंद करू मला तुमच्याशी खूप काही बोलायचंय आज काय बोलायचंय मला तुमच्याशी खूप काही बोलायचंय आज आणि आताच बोलायचंय अगं पण पुढे बोलूया ना आजच बोलायचंय ऐक प्लीज प्लीज नाही एक मिनिट लाईट बंद करतो अगं पण आई समद्यासनी सुखी ठेव तुझी कृपा समद्यांवर कायम राहू दे अरे डाव रंगलाच पाहिजे का अरे घाबरायचं काम नाही आपण आहे ना अरे आपण असताना काय घाबरायचं नमस्कार करते हे काय करते असं काय करताय पाया पडू देत की मला अगे काय चालवलंय की असली थेरं माझ्या घरात चालायची नाही सांगून ठेवतो अहो हे थेरं नाही पती हा परमेश्वर असतुया हे बघ मी परमेश्वर फरमेश्वर नाही फक्त तुझा नवरा आहे कळलं मग कमीत कमी नाश्ता तरी करून जा काय सकाळची किटकिट मला नाश्ता बिश्ता नको चल हो बाजूला अहो थांब प्रसाद घ्या आईचा आहे कोणत्या आईचा कोणत्या आईचा मी फक्त एकाच आईला ओळखतो जिना मला जन्म दिला ती गेली वर मी दुसऱ्या कुठल्या पण आईला ओळखत नाही अहो बघा असं म्हणू नको अहो ती समद्यांची आई आहे तिच्या कृपेनं जग चालत असत असाल पण मी नाही चालत अहो काय केलं ते ऐकून दिला कळलं अहो असं करू नको अहो क्षमा मागा आईची अहो दया कर माझ्यावर दया कर माझ्यावर दया करू ठीक आहे
तिला सकाळची किटकिट नुसती. लक्षात ठेव, माझ्या नात्याला लागायचं नाही. आई काळूबाई, आई त्यासने क्षमा कर ग. अग त्यासने कळतच नाही आपण काय करतोय ते. रागावू नकोस, मी त्यांच्या वतीने तुझी माफी मागते आई. आई त्यासने एकदा माफ कर ग आई, एकदा माफ कर. तू घेतेस सुगंध मातीचा, तरी म्हणतेस पाऊस झालाच नाही. मी नुकत्याच उघडल्यात माझ्या पापण्या, त्याची कुठेही नोंद असणार नाही. वा वा, काय सुंदर कविता म्हणतेस ग तू. काय ग तू कवयित्री आहेस? कॉलेजमध्ये असताना मी खूप कविता वाचायचे. बर, मग या सुंदर कवयित्रीसाठी एक माझ्याकडून सप्रेम भेट. वाव, माझ्यासाठी? हो, तुझ्यासाठी. छान आहेत ना? घालून दाखव. वा. किती करता हो तुम्ही माझ्यासाठी? अगं सगळं तुझ्यासाठीच आहे, तू माझीच आहेस ना. चल झोपूया बघ किती वाजलेत. काय झालं? अगं लवकर उठूया आपण सकाळी ना. चल. मला लकीन करा पाहिजे, निवाला नरा पाहिजे, मला लगीन ना ना ना. खरे दोन माणसं चिरडून चायला यांच्याकडे दुसरं कायच नसतं. चा चा घेताय ना? अहो काय झालं आईला? हा काय चाय? हा कुठचा ढोंड? तुझ्या आईने शिकवलं का तुला चा बनवायला? शिकवणार कशी म्हणा, तुला आईच नाही ना. का काय हा पट्टी कसली लावली? हा तुला काय जगाला दाखवायचंय? तुझा नवरा तुला किती छळतो ते? अहो तसं नाही हो, पर ते लागलं. चुप की साली, जा इथून. आता थांबलीस का? एक विचारायचं होत. काय विचारायचं होत? हा काय विचारायचं होत? मी दारू का पितो, सट्टा जुगार का खेळतो, हेच ना? हा नीट कान उघडून ऐक, मी हे समद करतो आणि करताच राहणार. आपण एकदम वाईट माणूस आहे, कामातून गेलेला, एकदम कंडम. चला आपल्याला लग्नच करायचं नाही, पोरगी देणार कोण आपल्याला? पर तुझ्या तुझ्या मामीनं हे समद माहीत असतानाही तुझं लग्न माझ्याशी लावलं. कारण माहितीये तुला? माहितीये कारण? कारण तिला तिच्या घरातली ब्यात हाकलून द्यायची होती घरातून. समजलं? अजून काय विचारायचं तू? पण पण जे बी होत ते समजा आईच्याच इच्छेनं होत. मारू नका. ते आईचं नाव या घरात घेतलंस ना तर मारून टाकीन तुला. नाही नाही आई आणि भाई जॉयला थोतान सगळं. असं बोलू नका. चुप थबाड बांध. काय वाकड करणार आहे ती आई तुझी? असं नको म्हणू, चुकलं म्हणाव आईला एकदा तरी. चुकलं म्हणाव तुझी आई माझं कळलं? सकाळी सकाळी डोक्याचा भात तो करू. ऐक माझ, आई आई त्यासनी माफ कर ग आई, कोप धरू नको त्यांच्यावर आई, त्यासनी माफ कर आई. मेरी प्यारी बहिणा, चाल कशी असती ते कळलं ना? कळलं कळलं. आता हा बघला माझा. काय म्हणलीस? म्हणजे आपला रं. हा
ही समधी प्रॉपर्टी माझी आपली अगाशी. आता समधे काटे खलास. पण मी काय म्हणते त्या कामिनीचं काय झालं असल? कुडूक कोंबडी अगं वाणार नाही तर काय, तिचा नवरा नंबर एकचा जुगारी बेवडा गुंडा, तिच्या आयुष्याची पार वाट लावून टाकणार. एक तर तिचा नवरा तिला मारणार नाहीतर ती स्वतःहून जीव देणार. करेक्ट, बरोबर. सुभान्या हे गे 2500 रुपये माझे बोल. 2500 बस. एक दोन तीन चार 5000. 5000 अस. मग हे घे 10000 माझ. चल बोला. लाव लाव 20000 लाव आणि शो घे. चल 20000. 20000. एक तीन चार पाच कर खिशातने आनंद मला म्हणा नाना. शर्या आज माझ्या जवळचा पैसा संपला म्हणून तुम्ही रोख माझी टर ओढवता काय? लक्षात ठेव तुझ्या सकट या समजास निकत घ्यायची ताकद आहे माझ्यात. असं का? पण ते नंतर इकत घे रे, आधी पैसे तर टाक. पैसे हे बघ, ही घे सोन्याची अंगठी. सोन्याची अंगठी हिची किंमत किती असणार आहे? 5000. 20000 पाहिजे 5000 नि काय होणार आहे? ही दुसरी अंगठी हिची किंमत 10000. ही 5000 आणि ही 5000 इस करशो. सोन्याच्या मुलामध्ये दिलेल्या अंगठ्या खूप मिळतात रे मार्केटमध्ये. शर्या सोन्याच्या मुलामध्ये दिलेल्या अंगठ्या नव्हत्या, सोन्याच्या आहे त्या खऱ्या सोन्याच्या प्युअर. अच्छा हो बार ठीक आहे, कर तुम्ही शो मुकाट्या ना, मला काय करू का रे. थँक्यू थँक्यू. राणी गो टू आणि यो राजा. आता दाखव तुझे पत्ते. शर्या अरे तुझ्यापेक्षा पत्ता भारी आहे आपला. हो का? हो मग बघू दे. हे बघ दशा दशा गुल्ल्या 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 जमायला राणी. हातल्या का सुभान्या? अरे हरलास की रे तू. हा ऐ शर्या पैसे माझे आहेत ते, हात लावू नकोस त्याला. ए चल गप गुमान घरला जा. चल शर्यो हात काढ, पैसे माझे आहेत ते. ए तुझ्या आईला जास्त आवाज करू नको, कळलं काय? माझी फौज बघितलीस ना, मूर्त पडतील तुझा. चल आता गप कुमान खरला जायचं बघायचं, कळलं का? हे शर्या मला बी सुभान राव म्हणत्यात, बघून घेन तुला मी. चल मला बघून घेतोय सुख. या या बसा. लेक हो ये पैसे काय म्हणत्यात? अरे काय म्हणला होता रे तो? कोण राव? कोण रे काय तू? सुभान्या सुभान राव म्हणत्यात मला. सुभान राव चला रे रुबाब करायचा, चांगलाच वाडा गेला त्याचा. वाडा जम्बो वाडा गेला. जम्बो वाडा वाडा केला. अरे पण कोणाचा केला? अरे कुणाचा केला वाडा? अरे याला थोडी दारू दारू होत त्याच्या नारळात होत दारू, म्हणजे जरा मेंदू ताजा तवाना होईल त्याचा. ताजा तवाना ताजा तवाना. अरे पण शर्या कुणाला शर्या म्हणतोस? शरद राव म्हणायचं. शरद राव शरद राव काय
जाऊन येतात जरा बघायचं तेव्हा मला. हे बाबा तू बस की तुझ्या उभं राहायचं तू घे हे नवा मला बस झाला बस 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 एक बस याचे नवीन लग्न झाले घरी नवी नवरी वाट बघत असेल ना चप नवरी पिवरी गेली तेल लावायला लग्न पण गेलं तेल लावायला आपल्याला कशाची फिकीर नाही आपल्याला फक्त एकाच गोष्टीची फिकीर आहे दोस्तांची. सावरा स्वतः दरवाजा उघडायला एवढा येळ का लागला ते हे म्हणजे माझा डोळा लागला होतो डोळा लागला होता तू मारू नका मला मारू नका नका मारू डोळ्यात पडून चाकतो नको माझा डोळा फोडू नका नाही मारत नाही मारत तुला तुझा डोळा फोडून नको नको अरे मी घरात जायचे अरे तुझा डोळा लागतो कसा फोडून टाकला फोडून टाकला जीवन प्रलयंकर हे करण्या पार तुम्ही तुला कोण वाटलं मला वाटलं तुम्हीच पण आज एवढ्या लवकर अगं यावं लागतं तिन्ही सांजेचं घरी अच्छा उगाच हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका अगं नाही ग चल एक काम कर डोळे मीट आता हे काय नवीन अगं मीट डोळे मीट मिटलेस काय काय ते एक मिनिट अहो काय करताय अगं थांब ना जरा आणि हे काय गळ्यात काय घातलंय माझ्या अगं आरशात जाऊन बघ तरी हा सोन्याचा हार हो माझ्या सोनीला सोन्याचा हार 5 तोळ्यांचा आहे 5 तोळ्यांचा हो मला धंद्यात प्रॉफिट झालं 50,000 रुपयांचं म्हणून तुलाही छोटीशी भेट छोटीशी पण काय हो असा तुमचा धंदा आहे तरी कोणता बघ झालं बायकांची खोड काही जात नाही अगं तुला काय करायचंय माझा धंदा काय मी काय करतो ते तुला सगळं मिळतंय ना तुला आवडलं ना हार थँक्स मग सोनी आपण काय अगं समज ना काय हो चला काही वेळ काय आहे की नाही अगं प्रेमाला कसली वेळ आणि काळ जा मी नाही बोलणार तुमच्याशी अगं प्रेमामध्ये बोलायचं काही नसतं Thank you.
अगं मावशे तू आली अशी अचानक? वाई तुला भेटायची इच्छा झाली म्हणून आले. ये ये बस ये बस 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 मी तुझ्यासाठी पटकन काहीतरी खायला आणते. नग राहू दे तू इथेच बस माझ्याजवळ. बर मला सांग मामा कसे आहेत? कसं असणार, दिस रात शेतात राबत असत्यात, कोणाशी बोलणं नाही चालणं नाही. मला भीती यांचंच लई वाईट वाटत. आणि बाकीचे कसे आहेत? त्यासनी काय धाड भरली? बहीण भाऊ मजेत असत्यात, मोठं घबाड मिळालंय ना त्यासनी. नग ग असं म्हणूस. अग पोरी तुझा एवढा छळ केला त्यांनी, तरी बी तुला त्यांची दया येते? पोरी लई मोठं मन आहे ग तुझं. बरं ते जाऊ दे, तुझं कसं काय चाललंय? आईच्या इच्छेनं समजा चांगलंच चाललंय म्हणायचं. कामिनी खरं बोलतीयस? इथं बघ बघू, रडू नगस बाळ, रडू नगस. मावशी शांत हो, रडू नकोस. मावशी अग रडू नको तर काय करू ग? अग आई बापाचं सुख लावलं नाही, मामीनं नीट जगू दिलं नाही. वाटलं होतं लग्नानंतर तरी सुख लाभल, पर ते बी नशिबी नाही ग. अग नवरा मिळाला तो दारू पिणारा, जुगार सट्टा खेळणारा. नको नको ते नाद आहेत ग त्याचनी. दारू पिते आता ना मला छळ छळ छळत्यात. जगत बी येणार ना भरत बी येणार बघ. मावशी अग माझ्याच वाटेला हे भोग का ग? अग पोरी चांगल्या माणसांच्याच वाट्याला असे दिस येत असत्या. पर मावशी चांगलं वागणं वाईट असत का? नाही ग पोरी, उलट अशी माणसं चांगल्या मनाची असत्यात, चांगल्या आचार विचाराची असत्यात. अशी माणसं दुसऱ्याचं भलं चिंतणारी असतात. अशाच माणसांचा खरा कस लागतो, कारण अशा माणसांची खरी सत्व परीक्षा होत असते. पर ही माणसं समद्यात ना तरुण जात्यात, कारण त्यांच्यावर परमेश्वराची कृपा असते, तोच त्यांचं रक्षण करीत असतो. आणि नशिबाचे भोग कधी चुकलेत का कोणाला? देवाधिका नाही चुकले नाहीत, तर तू आणि मी कोण? अग प्रभू रामचंद्रांनाही 14 वर्ष वनवास भोगावा लागला. पर तू घाबरू नकोस, आता तुझे या जन्मीचे भोग संपलेत. तू आईची भक्त आहेस ना? वय अग तिचाच तर आधार आहे मला. वय ना मग हाक मर तिला, आळव तिला, तिच्या प्रतिमेची स्थापना कर आणि मनापासून प्रार्थना कर, तुझा संसार सुखाचा होईल. खरंच मावशी अग तुझ्या बोलण्यानं मला लई हुरूप आलाय बघ. मी तू सांगितलेलं समद करीन, मला आशीर्वाद दे. तुझा संसार सुखाचा होईल पुरी, लक्ष्मी तुझ्या घरात वास करेल, तुझं घर मुलाबाळानं भरून जाईल. माझा आशीर्वाद आहे तुला. मावशी अग मला लई आनंद झालाय, थांब मी तुझ्यासाठी काहीतरी गोडधोड खायला घेऊन येते. मावशे मावशे कुठे गेली? करंडा म्हणजे मावशीच्या रूपात आई चाली होती की काय? इथं आई, मी खरंच धन्य झाले ग, धन्य झाले मी. काळूबाई देवे नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं काळूबाई देवे नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं काळूबाई देवे नमः. आई काळूबाई चुकलं माकलं माफ कर, यासनी चांगली सद्बुद्धी दे,
आमचा संसार सुखाचा होऊ दे. अनाई तुझ्या कृपेनं समध चांगलं होऊ दे. अशीच कृपा आमच्यावर कायम ठेवाई. कामिनी, कामिनी, हे काय करतेस? अहो काही नाही, आई काळूबाईची स्थापना केली होती, तिचीच पूजा करत होते. साली, देव देवस्के करतेस माझ्यावर? पण लक्षात ठेव, याने माझ्यावर काय बी फरक पडणार नाही. अहो तसलं काय बी नाही हो, आई कधी बी कुणाचं बी वाईट करत नाही. तुम्ही नमस्कार करा तिला, आई आईलाही कनवाळू आहे वो. तुझी आई आणि तुझी भाई, तू अशी ऐकायची नाहीस. तुझी खोड चिरवायचा एकच मार्ग आहे, तुला चांगला थोडा शिकवायला. नको टाको, ओ माझी पूजा. नाही उतरली तुझ्या देवीची पूजा, बघूया तुझी देवी काय वाकड करते माझं ते. माझी पूजा. आई आई ग आई. आई त्यांच्या हातून लई मोठा गुन्हा घडलाय ग. मी त्यांच्या वतीने तुझी माफी मागते. त्यासनी त्यासनी माफ कर ग आई, त्यासनी माफ कर. आई माझ्या माझ्या कुकुवाचं रक्षण कर ग आई, माझं सौभाग्य अबाधित ठेव ग आई, माझं सौभाग्य अबाधित ठेव. एक तो राव आणि दुसरा यो राव. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. तू गे बस बस, माल नको, बस झाली, माल नको, आता माल नको. अरे घे रे. नको यार, तुझ्या पार्टीत मजा येते. नाही यार, घे ना यार. चला, दारू चढतच नाही, काय झालं काय कळत नाही. अरे म्हणूनच घे ना. नाही यार, नको नको यार, नको नाही नको. बस तुम्ही लोक ऐश करा, मजा करा, दारू पिऊन. शरद की पार्टी आहे, मी मी चाललो, मला घरी जायचंय. मी बाय बाय, एन्जॉय. अरे गेला की तो जाऊ रे, नवं लग्न झालंय ना, जल गे तू. सोडाले मन बटली गळास, अंधा लगीन केला पैसे झालं. काय सुहाना तू. सुभानराव म्हणत्यात मला. शरद राव म्हणत्यात मला. अरे घे घे, हसून घे, पण घे ना ठेवशाऱ्या, हे तुझं शेवटचं हसणं असेल. ए सुभान्या, तुझा बाप बी आला ना, तरी बी माझं काय बी वाकड करू शकणार नाही. आता माझी बारी. मला हरवतो काय, माझ्याशी चिटिंग पण करतो, अनवरनं धमकी बी देतोय. आता दिकी धमकी अर्धी सुभान्या, तुला त्याची तस सोडित नाही, थांब, तुझा कोतळाच काढतो. नाही सुभान्या, ये कोण आहे सोडय. मी मुक्त. काय र, काय चाललंय एवढं राजच्याला? ए
तुला काय करायचं आहे? तू हो बाजूला नाही तर तुझा मी कोतळ काढीन. काय काढ की कोथळा? टाक तलवार, टाक टाक म्हणते ना. कोण आहेस तू या बया? अरे सांगितलं ना एकदा, मुक्ताबाई म्हणत्यात मला, तुला भी मुक्त करायला आले. सोडे बया, सोडला. ए बया, यो कोण तुझा जावई लागतो को कोणा? बाई माझा जावई बापूच आहे. आता तू जाणार की नाही? मी नाही जाणार, नाही जाणार, नाही जाणार. मी नाही जाणार. आता जाणार का नाही? नाही जाणार. आणि तू मी दाखवीन का? बड़ा 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 हे बड़ा. आज तुम्ही माझा जीव वाचवला, मी मी लय आभारी आहे तुमचा. अवा आभार माझं नका मानू जावई बापू, तुमच्या बायकोच माना. ती आईची भक्त आहे म्हणूनच वाचला तुम्ही. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा जावई बापू, जो घरच्या लक्ष्मीचा छळ करतो ना तो कधी बी सुखी होत नाही. हा कामिनी, कामिनी आले आले. कामिनी बस माझ्याकडे बस. मी तुझा लई छळ केला का कामिनी? पण आज आज तुझ्यामुळेच माझा जीव वाचला ग, तुझ्यामुळेच माझा जीव वाचला. म्हणजे काय झालं तरी काय? अग मी आता येताना सुभान्या आणि त्याच्या साथीदारानं माझ्यावर हल्ला केला. लय मारलं ग मला त्यांनी. आणि सुभान्या त्याची तलवार माझ्या पोटात घुसवणार एवढ्यात एवढ्यात मुक्ताबाई आली आणि त्या मुक्ताबाईनं माझा जीव वाचवला ग कामिनी. त्या मुक्ताबाईनं माझा जीव वाचवला ग. काय मुक्ताबाई? म्हणजे आमची मावशी जी आमच्याकडे कामाला असते? पर नाही नाही, म्हणजे म्हणजे नक्की आईच आली असणार तिच्या रूपात. मला भी तसंच वाटतंय. आई तुझे लई उपकार झाले बघ. मी तुझा नवरा होण्याच्या लायकीचा नाही ग, मी तुझा नवरा होण्याच्या लायकीचा नाही. नाही नाही असं म्हणू नका. अगं अगं तुझ्यासारख्या साध्या सरळ निष्पाप बायकोचा मी छळ केला ग. ज्या देवीची तू मनापासून पूजा करतेस तिची पूजा, तिची पूजा मी उधळून लावली. लय मोठं पाप घडलं, माझ्यासारखा मोठा पापी कोणी नाही ग. कामिनी, कामिनी मला माफ कर, मला माफ कर ग कामिनी. हवं तर मी तुझ्या पाया पडतो. काय करताय हे? काय करता असं तुम्ही? तुमचे हात माझ्या पायावर ठेवण्यासाठी नाहीत, माझ्या माझ्या मस्तकावर ठेवण्यासाठी आहेत. हे हातच तर आधार आहे तो माझा, माझ्या माझ्या ईश्वराचे हात आहेत हे. कामिनी,
कामिनी तू मनाने किती चांगली आहेस. नाही 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 नाही, हे असं होऊ शकत नाही. मेरी प्यारी बहिणा, अगं अशी डोसक्यात राग घालून थय थयाट करून काय बी होईन. अरे हे हे समद समद तुझ्यामुळे घडले ठाव आहे. मेरी प्यारी बहिणा, अगं तू समजून का घेईना, आपण कसा अगदी व्यवस्थित काट्यानं काटा काढला होता. तेच म्हणते मी. अरे त्या मेलीचा नवरा तो बेवडा सुधारला तरी कसा. देव तारी त्याला कोण मारी. काय बोलतो, काय म्हणलात. नाही म्हणलं, ही समधी देवीचीच कृपा आहे नव. त्या मेलीच लगीन होऊन या घरात उलाटल्यापासून हे हे असं चाललंय. कुणाशी बोललं नाही, कुणाशी चाललं नाही, फक्त शेतावर जायचं आणि तिथनं घरला यायचं, बस एवढंच. हा परबाई ना, पाहुण जे काय बोलून गेलं कळलं का तुला. हा देवीच्या कृपेनं त्या कामिनीचं लगीन झालं आणि तिचा नवरा सुधारला. नुसता सुधारला नाही तर चांगला काम धंद्याला सुदीक लागला. भाऊ, ह्या मेलीचा काटा काढायचा तरी कसा, काय सुधारण झालंय भाऊ. भाऊ आता करायचं तरी काय. नाही नाही, हे बघ यावर आता तूच काहीतरी उपाय कर बघ, नाहीतर नाहीतर त्या मेलीचा मेलीचा नळीचा घोट आता मीच घेईन बघ. थंड 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 मेरी प्यारी बहिणा, तू जरा थंडही राहणार. असा जालिम उपाय करणार आहे कि त्यामुळे देवीच सुद्धा काही चालणार नाही. फकस्त बघत राहतो. सोनी, सोनी आले वाटत. सोनी दारुगळ आले आले, नुकतेच आले तरी एवढी गडबड. काय हे एवढा उशीर. अहो अहो तुम्ही गप्प बस, आता काय विचारू नको. अहो पण, आणि हो मला कोणी विचारलं ना तर सांग मी घरामध्ये नाही. पण झालं तरी काय, प्लीज. अहो असं काय करताय, सांगा तरी. कोण? पोलीस. काय पोलीस? दार उघडा. काय काम आहे तुमचं? दार उघडा नाहीतर तोडावं लागेल. उघडा दार. चला रे सगळ्या रूम चेक करा. काय काय बघताय तुम्ही? तो कुठे? तो सुदेश. ते घरात नाहीयेत. असं आम्ही इथं आतमध्ये येताना पाहिलंय त्याला. आतमध्येच लपून बसला असेल कुठ तरी, कळेल आता. अहो पण त्याने केलंय तरी काय? फ्रॉड. काय? फसवणूक केले त्याने. नाही. अनेकांना लाखो रुपयाचा गंडा घातलाय त्याने. गंडा? नाही हो, ते असं करणार नाहीत. त्याने तसंच केलंय. थांबा, ऐका माझं, ऐका इन्स्पेक्टर साहेब, मी खरं सांगतोय, मी काहीच नाही केलंय. असं म्हणजे तुझ्या विरुद्ध मिळालेले पुरावे सगळे खोटे आहेत? माझं ऐकून तर घ्या एक मिनिट. चपास घेऊन जा रे याला आणि 8% साल्याला. कपोली जबाब देईपर्यंत थोडपून काढा. अहो माझं ऐकून तर घ्या. अहो
सोनी सोनी मी फ्रॉड नाही आहे सोनी, माझ्या पार्टनरने मला धोका दिलाय, माझ्यावर विश्वास ठेव सोनी, माझा यात काही दोष नाहीये, प्लीज सोनी सोनी सोनी। मॅडम आम्हाला तुमची बँक खाती गोठवावी लागतील, तुमचा बंगला गाडी दागदागिने सर्व काही जप्त करावं लागेल, चला रे। बहना मेरी प्यारी बहना एकदम चुप। अरे तूच तूच माझ्या पोरीच्या आयुष्यात वाटळू लावलंस बघ। अरे कसला रे हरा शोधून दिलास तिला? हा बहना जरा शांत हो, अगं जवा शोधला तवा चांगलाच होता, पण नंतर काय घोटाळा झाला कोणास ठाऊक। घोटाळा? कसला घोटाळा? हेच तर कळत नाही ना। अरे पर मग बघ आता करायचं तरी काय? करू करू, काहीतरी जालिम उपाय नक्की करू। पुरी पुरी काळजी करू नको, तुझा मामा जित्त आहे अजून, मी मार्ग काढतो काहीतरी। नाही आता काही होणार नाही, संपलं आता, आता सगळं संपलं, तुम्ही दोघांनी मिळून माझ्या आयुष्याची वाट लावलीत। पुरी तोच विचार करतोय, असं व्हायला नको होत। अजून बी येळ गेलेली नाही, मी म्हणते आईला शरण जा, समद ठीक होईल। तू गप्प कर, मना आईला शरण जा, जमायचं नाही। राहिलं तू कुठं निघालीस? ज्या घरात आईची भक्ती होत नाही, ज्या घरात तुमच्या वाणी राक्षसवाणी माणसं राहत्यात, त्या घरात मला थांबायचं नाही, मी चालले। बाबा काय पुरी काय झालं रडायला? बाबा ह्यांना पोलिसांनी पकडून नेलं बाबा। ठावय मला अगं, आई बापांनी केलेल्या कर्माची फळ पोरांना भोगायलाच लागते। पर तू काय काळजी करू नकोस, काय काळजी करू नकोस, आपण जाऊ अंजा, जा वैभा पुन्हा सोडून आणू, तू काय काळजी करू नकोस। बाबा पोलीस यांना सोडतील ना? आईवर विश्वास ठेव, ती संबंध ठीक कर। चल चल आई, आई कृपा कर आई। अरे वा 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 शर्या तू, हा काय रे सुभान्या, काय रे शर्या, काय रे देवीच्या दर्शनाला आला होता वाटत? होय हा बर उत्तर खाली काय देऊन बोल ना, चार गोष्टी काय उतरतो की कसं आहेस दोस्ता? एकदम मजेत बघ। हे बरं केलंस बघ, देवीच्या दर्शनाला आलास ते, मी बी सगळं सोडून दिलंय, दारू जुगार सट्टा सगळं बंद। अरे वा वा, राम नाही लेखायच्या, ओळख करून द्यायची राहिली, कुठे गेली? अगं पुढे ये की जरा, ही माझी बायको कामिनी। नमस्कार भाऊजी। आणि हा माझा दोस्त सुभान्या। भाऊजी हो काय करते हे? ए भाऊजी गेला खड्ड्यात। अनो अरे अरे ए आला त्याला चल सोड, काय करते हे? केचा त्याला अरे सोडू नका त्याला। वाचव की त्याची मामी वाची का?
बोलू की तुझ्या आईला ती देवी आहे ना देवी आता तिला बोलू की अरे बघतोस काय तिची लई माय आहे ना तुझ्यावर आता बघू की येते का इथं आता कमन कपूबी आता कसली देवी येते तुझी इथे तुझं काय खरं नाही मग माझ्या हात लाय घाव ग कपटपणाने बघ साधलेला डाव ग काळ जावरिया माझ्या हात लाय घाव ग कपटपणाने बघ साधलेला डाव लाज राख माझी आई घेते तुझ नाव ग लाज राख माझी आई घेते तुझ नाव ग आई सौभाग्याचं रक्षण तुलाच करायला पाहिजे अन्यायाचा प्रतिकार तुलाच करायला पाहिजे कारण तूच खरी शक्ती आहेस दुर्गा आहेस काली आहेस उठ बाळ उठ बाळ उठ अरे ती मारती ना कसं प्रीत घडलं रे या जाणार नो आता हाय का कुणी बघू बाई प्राण वाचले ग केवढ लागलो तू मजबी बचडी अगं काय झालं की मामा या चांडाळाने हसणी मारलं माझ्या माझ्या आईच्या कृपेमुळेच माझ्या अंगात ताकद आली आणि मी हसणी वाचवलं आई आई आता तरी आम्हाला दर्शन दे ग आई आई
साक्षात आम्हाला दर्शन दिलंस, मी धन्य झाले गाई. तू जगाला दाखवून दिलंस स्त्री हीच खरी शक्ती आहे. ती अन्यायाविरुद्ध लढू शकते, अत्याचारी असुरांचा नाश करू शकते. हे समजा तुझ्या कृपेमुळेच झालं आई. भक्तांनो, माझी तुमच्यावर नेहमीच कृपा असते, पण तुम्ही तुमच्यातल्या ईश्वराला ओळखायला पाहिजे, तुमच्यातल्या ईश्वर शक्तीला जागृत करायला पाहिजे, मग तुम्हाला माझी कधीही आवश्यकता भासणार नाही. कारण तुमच्यातली ईश्वर शक्ती मीच आहे. मुली, आज मी तुझ्यावर प्रसन्न झाले, काय हवं ते मागून घे. आई, तुझ्या कृपेमुळे माझं सौभाग्य अबाधित राहिलं. आता फक्त एकच मागणं आहे, तुझी अशीच कृपा समद्या लोकांवर कायम राहते. नाही, अपराधांना शासन झालंच पाहिजे, यांना नरक यातना भोगाव्या लागतील. नाही नाही नाही, क्षमा करा आम्हाला, आम्ही पुनंदा अशी चूक नाही करणार. क्षमा करा. नाही आई, रागावर शांत हो. आई आई, आम्हाला ठाव आहे तू क्षमाशील आहेस, दयाळू आहेस, कनवाळू आहेस. अगं, तुझ्या समद्या भक्तांचे सगळे अपराध तू पोटात घेतेस. आई, माझी तुझ्या चरणी एकच विनंती आहे, त्यासनी माफ कर. आई, ऐक माझं. तथास्तु. तळमळीच्या नावाने.